आता कोण जाते तुमच्यापैकी घंटा घर मध्ये अंडा आणायला? आमच्याकडे सगळ्यात जबरदस्त कॅच ज्यांनी घेतलेत पंत, पंत पंत या ऋषभसाठी जोरदार टाळ्या. तर ऋषभ आता होऊ दे निघाला. मला ह्यांचं नाचणं आहे ना ते चल मी मान्य करतो. हे का नाचले हे मला कळलं नाही. तो आमच्या टीम मधला. तुम्ही खुश आहात. ऋषभने आणलेले आहेत कावळ्याचा अंडा 10,000 रुपये. पण ही जी कॉन्सेप्ट आहे ना की जर शून्य आणलं तर अंड एखादा पक्षी प्राणी, हा थॉट आला कुठून? या थॉटचा उगम कुठून झाला? तर मागच्या सीझनला एक आपल्याकडे असा खेळाडू ज्याने हॅट्रिक आणली होती त्याचं नाव सिंधू. म्हणजे आमच्या स्टार प्रोजेक्ट क्रिएटिव्ह टीमला कळलं की सिंधूनी अचीवमेंट केली आहे, तर असं काहीतरी करायला पाहिजे आणि आज ती इथे आहे. तर मला असं वाटतं की एक ट्रिब्यूट म्हणून, ट्रिब्यूट नाही एक तिचा सत्कार म्हणून, की तू काय हॅट्रिक केली होतीस मोहम्मद शमीलाही जे जमलं नाही ते तुला जमलं. तर म्हणून आणि ते हॅट्रिक केल्यानंतर प्लेअरला तो बॉल मिळतो ना की बाबा फायपर घेतले तू, तर ते एक तुझं काय आठवण म्हणून त्याच्या बॉलवर साईन वगैरे होते आणि तो त्याला ठेवला जातो. तसं सिंधूने हा पराक्रम मागच्या सीझनला केला होता, म्हणून आता पुढची फेरी आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर ते जे अंडी तिला मिळाली होती ना त्यातून एक छानसं बाळ आलंय, एक प्राणी आलाय, तो आपण प्राणी तिला देणार आहोत आणि त्या प्राण्याच्या आवाजात ती पुढची फेरी खेळणार आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी. वाय देवे ये ना सिंधू, ये ना. ते असं काही पक्ष्याचं अंड पाहिजे असं नाही, ते अंड काही असतं एक प्राण्याचं प्रतीक आम्ही आणतो. तर आत्ता जी आहे ती आपल्या सगळ्यांची माऊ. ओके चला असं पाहिजे काहीतरी. जेव्हापासून गाडी मिळणार आहे भाई लोक साफ पण होतील आता आपल्या कॉन्टेंट पाहिजे. तर हे म्हणजे तू अंड आणलेलं नाहीये पण आमच्या सगळ्याच्या प्रेमाखातर पुढची फेरी आहे, तू ह्या ह्या प्राण्याच्या आवाजात खेळणार आहे. सिंधूसाठी जोरदार टाळ्या आणि माऊ जा बरं.